तुम्ही आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राइब केलं नसेल कृपया सबस्क्राइब करा। असे आहे की लॉकडाऊन 3 जो आहे जो आज 4 तारखेपासून सुरू झाला 17 तारखेपर्यंत असेल, यामध्ये जळगाव जिल्हा रेड झोनमध्ये असला तरी सुद्धा इथे पब्लिक ट्रान्सपोर्ट, मॉल्स, हॉटेल्स, सलून्स, ब्युटी पार्लर्स, शाळा कॉलेजेस हे बंद राहतील। मात्र इतर जी स्टँडअलोन दुकानं आहेत ती सर्व प्रकारची इसेन्शियल नॉन इसेन्शियल ही सुरू राहतील। अशा आणि सर्व ग्रामीण भागातली इंडस्ट्रीज आहेत त्या पण लॉकडाऊन सेकंडमध्येच आपण अलाव केल्या होत्या, ह्या सर्व सुरू राहतील। आता बरेचसे लोक स्वतःहून जर दुकानं त्यांना आवश्यक वाटत नसतील तर 17 तारखेपर्यंत बंद ठेवू शकतात, ज्याला जनता कर्फ्यू म्हणतो। तशा पद्धतीने काही लोक स्वतःहून बंद ठेवू शकतात, आम्हाला त्याबद्दल म्हणजे सुरू केलंच पाहिजे तुम्ही असं काही आपण कुणाला बंधन घालणार नाही। तो पूर्णपणे त्या व्यापाऱ्याचा प्रश्न आहे कुठलं दुकान सुरू ठेवायचं आणि कुठलं बंद ठेवायचं। मात्र प्रशासनाच्या वतीने याच्यामध्ये कुठली इसेन्शियल नॉन इसेन्शियल असं भेदभाव न करता ही दुकानं चालू ठेवायला आजपासून 17 तारखेपर्यंत इन्क्लुडिंग लोकांना खूप लोक विचारत होते की लिकरची दुकानंसुद्धा म्हणजे लिकर शॉप्स ओनली देशी विदेशी मद्याची ही सुरू राहतील, मात्र बार्स आणि परमिट रूम जे आहेत ते सुरू करता येणार नाही। सोन्याच्या दुकानांमध्ये हीच कन्फ्युजता आहे की सोन्याची बाजारपेठ जळगाव जिल्ह्यामध्ये नावा देश सोने इतर सर्व दुकानं उघडी म्हटल्यावर सोन्याच्याली कपड्याच्याली चपला बोट आले सगळे आले, सगळ्या प्रकारची दुकानं मोबाईल असतील या सगळ्या प्रकारची दुकानं आता उघडी ठेवता येऊ शकतात।